श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय महाल नागपूर यांच्या वतीने गौरव ग्रंथ विमोचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली. तर नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेशी संवाद देखील साधला. तर विद्यार्थ्यांनी आपल्या कला दाखवत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. दवंडे सर त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्या शताब्दी कार्यक्रमामध्ये विद्यार्थी म्हणून त्या शताब्दी समारंभाचा आनंद घेण्याची संधी मला पण मिळाली. आज जवळपास 150 वर्ष आपण पूर्ण केले. अनेक मोठी मोठी लोक या शाळेने समाजाला आणि देशाला दिलेली आहेत आणि त्या सगळ्यांनी आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने या शाळेचं नाव मोठं केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांना निश्चितपणे या गोष्टीचा अभिमान आहे. मलाही पण या शाळेमधून खूप शिकण्याकरता मिळालं, चांगले संस्कार मिळाले. विशेषतः ज्यांच्या शिक्षकांची मी नावं घेतली या सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे मंगळगिरी आज आपल्या आहेत, त्यांनी मेरिटमध्ये आल्यानंतर त्यांना डिलीट मिळालं, पण मलाही नुकत्याच 2 डिलीट मिळालं. त्यातली एक पंजाबराव कृषी विद्यापीठाने दिली आणि दुसरी जी दिली आहे ती महात्मा ज्योतिबा फुले राहुरी जी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे त्यांनी दिली. आणि दोन्ही डिग्री जे आहेत त्या ॲग्रिकल्चर सायन्सशी रिलेटेड आहेत. खरं म्हणजे प्रकाश मंगळगिरींचा कारकिर्द खूप वैविध्यमान आहे. तेजस नावाचं जे आपलं विमान आहे त्याचं संशोधन करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून आज आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांनी एव्हिएशन इंजिनिअरिंगमध्ये एवढं मोठं काम केलं ते आज आपल्या या कार्यक्रमाला आले ही सगळ्यात अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. ज्यावेळी हा कार्यक्रम ठरला त्यावेळी अशोक गांधी माझ्याकडे आले होते आणि मला विशेष रूपाने त्यांची आपण मॅडम पण होत्या आणि त्यांनी मला जेव्हा विचारलं की आपण असा जर कार्यक्रम करायचा आहे कोणाला बोलवायचं आहे, मी त्यांना लगेच सहज सांगितले की आपल्या शाळेतले आपल्या मागच्या काळातले मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी पहिले मेरिट होते विदर्भातून, त्यामुळे आपण प्रकाश मंगळगिरी यांना आमंत्रित करा आणि त्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवा. आज प्रकाश मंगळगिरी आपल्या कार्यक्रमाला आले पण आज अशोक गांधी या ठिकाणी येत नाही याचं मला अतिशय दुःख आहे. अशोक गांधी यांचा माझा अतिशय जुना परिचय होता. या शाळेच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून या शाळेच्या विकासाकरता त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्याचवेळी माझं बोलणं झालं मुंबईमध्ये एका मोठ्या उद्योग समूहाशी बोलत असताना.